नमस्ते बालमित्रांनो, माझे नाव श्रीमती रुक्साना युसुफ शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिजवडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय गणित पान नंबर 14 वरील घटक सात या अंकाची ओळख व लेखन। या घटकासाठी असलेली अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। मुलांनो, तुम्हाला सहा या अंकाची ओळख झालेली आहे आणि एक ते सहा अंक लिहायचे व वाचायचे कसे हे तुम्हाला माहित आहे। आज आपण सात या अंकाची ओळख व लेखन घेणार आहोत। हा चेंडू आहे, यासारखे चेंडू आपण मोजूया। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, हे आहेत सात चेंडू। आता आपण या बिया मोजूयात। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, या आहेत सात बिया। पुन्हा मोजूयात। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, या आहेत सात बिया। आता आपण हे ब्लॉक्स मोजूयात। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, हे आहेत सात ब्लॉक्स। या काही रंगाच्या बाटल्या आहेत, त्या आपण मोजूयात। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, या आहेत सात रंगाच्या बाटल्या। बिया सात, ब्लॉक सात, बाटल्या सात आणि हा अंक आहे सात। आता या हाताची बोटे आहेत पाच आणि या हाताची बोटे आहेत दोन। एक, दोन, पाच आणि दोन, सात। इथे काही काड्या ठेवलेल्या आहेत, या काड्यांमधून सात काड्या आपण बाजूला काढूयात। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, या काड्यांमधून सात काड्या आपण बाजूला काढल्या। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, सात काड्या। इथे मी काही चित्रे काढत आहे। कशाचे चित्र आहे ओळखा बरं? अगदी बरोबर, ही आहेत लॉलीपॉप्सची चित्रे। आवडतात ना तुम्हाला लॉलीपॉप्स? यापैकी आपल्याला सात लॉलीपॉप्स मोजायचे आहेत आणि त्याभोवती दोरी टाकायची आहे। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, हे आहेत सात लॉलीपॉप्स। याभोवती आपण आता दोरी टाकूयात। ही टाकली दोरी मी सात लॉलीपॉप्स भोवती आणि शिल्लक राहिले दोन लॉलीपॉप्स। इथे मी काही पानांची चित्रे काढत आहे। त्या पानांपैकी बरोबर सात पाने मोजून त्या सात पानांभोवती आपल्याला दोरी टाकायची आहे। आता आपण मोजूयात ही सात पाने। एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा आणि सात, ही झाली सात पाने। आता या भोवती आपण दोरी टाकूयात। या सात पानांभोवती मी दोरी टाकली। दोरीच्या आतमध्ये पाने सात, बाहेर एक। तुमच्या पुस्तकात दाखवल्याप्रमाणे इथे काही पंत्यांची चित्रे मी काढत आहे। या पंत्यांपैकी सुद्धा आपल्याला बरोबर सातच पंत्या मोजायच्या आहेत आणि त्या सात पंत्यांभोवती दोरी किंवा गोल करायचा आहे। या पंत्या मी या बाजूने मोजते। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, या बाजूने आता या पंत्या मोजल्या आणि मी या पंत्यांभोवती दोरी टाकली। दोरीच्या आतमधील पंत्या सात। आता या ठिपक्यांमध्ये जो आकार दिसत आहे तो आहे सात। हे ठिपके जोडून सात कसा काढायचा तो पहा।
ही झाली अर्धी वाटी आणि वर छोटासा गोल, हा आहे सातचा आकार. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा ठिपके जोडून तुम्ही सात काढायचा आणि त्या खालील चौकटींमध्ये याप्रमाणे सातचा आकार तुम्ही काढायचा आहे, अर्धी वाटी आणि वरती छोटा गोल. त्याचप्रमाणे तुमच्या चौकट वहीमध्ये देखील तुम्ही सातचा आकार याप्रमाणे काढा. याप्रमाणे सात लिहिण्याचा सराव करा आणि तुमच्या आई बाबांना आणि शिक्षकांना सात हा अंक लिहून दाखवा. यामध्ये दाखवल्याप्रमाणे काही वस्तू तुमच्या देखील घरामध्ये असतात, त्यांपैकी सात सात वस्तू मोजून तुमच्या आई बाबांना दाखवा व सात हा अंक लिहिण्याचा सराव करा. थँक्यू.